माझं नाव विलास शंकर चव्हाण. म्हणजे ही बी डी डी चाळ आहे ना, लय जुनी झाली आता, पण पहिल्याचे दिवस होते ते आत्ताचे नाही. पहिले जे आम्ही खेळायचो वगैरे लय मजा यायची, पण आता त्या महागाईच्या हिशोबाने नाही. आता वडिलांनी बी माझं तेच सांगितलं, पहिले मिलमध्ये जेव्हा एक माणूस कमवायचा तेव्हा 12 माणसं खायची, आता तशी दिवस नाही आहे. आता जेवढी घरात माणसं आहेत तेवढ्यांनी कमवला तरच आपलं घर चालणार हे. आणि मी 46 वर्ष इथं राहतो, माझा या 51 जन्म झाला इथे बी डी डी चाळी, म्हणून पहिल्याची मजा आहे ती आत्ता नाहीच आहे. बिल एरियामध्ये आता काय ह्या सर्व टॉवर्स झाले आहेत त्यामुळे मजा गेलीच. पहिल्यासारखा जो मॉल होता ते आता नाही आहे. पहिल्याचे सण किती आम्ही साजरे करायचो, आताच्या सणामध्ये काही फरकच नाही, आले गेले सारखेच आहे. पहिले हवा बी आम्हाला भरपूर मिळायची, आता सर्व कोंडल्यागत झालं आहे. पहिला एकच बल्ब होता आमच्या बी डी डी चाळीत, आता सर्वांकडे ट्यूब आहे, फ्रीज आले आहेत, त्यामुळे सर्व बिघडलं आहे सर्व वातावरण. चाळ ही नायगाव जिल्हा रोड, आपला शिवडी, परत नायगावमध्ये जास्ती करून ह्या वर्डीमध्ये 121 बी डी डी चाळी आहे. ते आता मीटिंग परवा झाली जांबोरी मैदानात, त्यामध्ये मी होतो, पण ते होणार हे शक्यत आहे आणि ते झालीच पाहिजे. कारण आता एवढ्याशा खोलीमध्ये कोण राहू शकत नाही, कारण ह्यांची मुलं बाहेरगावी गेले, इथे कोण राहतात? आई वडील मुलं सोडून बाहेरगावी गेली, अशी ही परिस्थिती. तर बघू, आता आम्ही खाजगी बिल्डर घेणार नाही, फक्त आम्हाला गव्हर्मेंटचाच बिल्डर पाहिजे. मीटिंगमध्ये हेच ठरलेलं आहे, म्हणजे एकत्र या सर्वांनी, एकत्र आल्याशिवाय काही होणार नाही. बाकीचे कोणी तुम्हाला काही फूस घालेल त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. अजूनपर्यंत ब्रिटिशच्या काळातल्या अशाच बिल्डिंगी आम्हाला बांधूनच पाहिजे, ह्यात तातडीने आम्ही लक्ष घालणार.